श्री सोनी सुमन सर्वांना नमस्कार। सुवर्ण म्हात्रे ब्लॉग्स एंड रेसिपी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्या बरोबर रेसिपी शेअर करणार आहे। ती रेसिपी आहे माझी फर्स्ट रेसिपी माझ्या चॅनलवर आणि ती रेसिपी स्वीट रेसिपी आहे। स्वीट रेसिपी पासून स्टार्ट करते। तर आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे या लाडवांची रेसिपी। रेसिपी पुढे बघालच, पण हे लाडू बनवण्यासाठी जे लागणारं पीठ आहे ते पीठ मी कसं बनवलं ते तुमच्याबरोबर शेअर करते। तर पीठ बनवण्यासाठी मी अर्धा किलो नाचणी घेतली आणि अर्धा किलो मूग घेतले। मुगांना स्वच्छ पुसून घेतलं आणि नाचणीला धुवून घेतलं। नाचणी दोन तीन पाण्यात चांगलं स्वच्छ धुवायची, त्याच्यामधनं बारीक असा कचरा निघतो तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला कॉटनच्या कपड्यावर फॅनखाली सुकत ठेवायचं। सुकली ना बऱ्यापैकी सुकल्यावर तिला भाजायला घ्यायचं, बारीक गॅसवर खमंग भाजून घ्यायची आणि मूग सुद्धा खमंग भाजून घ्यायचं आणि मग एकत्र करून त्यांना थंड झाल्यावर मिक्सरमधनं बारीक दळून घ्यायचं। दळून झाल्यावर त्यांना चाळणीने चाळून पण घ्यायचं, कारण का चाळल्यामुळे ना त्याच्यामध्ये जे छोटे छोटे कण राहिलेले असतात ना ते पण परत मिक्सरमध्ये घालून दळायचं, कारण का ते पूर्ण बारीक त्यांचं जसं बेसनच्या लाडूसाठी आपण बेसन तयार करतो ना तसंच करायचं। आणि चक्कीमध्ये द्यायची गरज नाहीये, घरघंटीमध्ये वगैरे आपल्या मिक्सरमध्ये होतं। मी मिक्सरमध्येच करते प्रत्येक वेळी, मुगाचे लाडू बनवायचे असेल तरी मी मिक्सरमध्येच दळते, मूग डाळीचे लाडू बनवायचे असेल तरी मिक्सरमध्ये दळते। फक्त मी चणा डाळीच्या लाडूंना फक्त चक्कीमध्ये देते, बाकी मी बाकी सर्व जे लाडू आहेत ते मी घरीच मिक्सरमध्ये दळते आणि होते। आणि बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आणि ती पावडर म्हणजे ते पीठ जे लाडूसाठी लागणार आहे ते पुढे तुम्ही बघानच, त्याच्याबद्दल मी बोललेलेच, पण ते पीठ अशा प्रकारे तयार करून घ्यायचं। आणि अर्धा किलोचं प्रमाण मी सांगितलेलं आहे, तुम्ही पाव पाव किलोचं पण प्रमाण घेऊ शकता। मी थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये केलेलं, तुम्ही कमीमध्ये करू शकता ट्राय करण्यासाठी। आणि खूप सुंदर लाडू होतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात। आमच्याकडे मी मोठं ताट भरून केलेलं आता डब्यामध्येच राहिल्यात आणि मी दिले सुद्धा, ज्यांना दिले त्यांना खूप आवडले। तर तुम्ही पण ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले। आणि एकदम साधी सोपी आणि म्हणजे पाक करायला नको काही नको, एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले लाडू आहेत। फक्त जे नाचणीचं पीठ आहे ते खमंग तुपावर भाजून घ्यायचं, एवढीच प्रोसेस आहे। ते तुपावर खमंग भाजून घेतलं ना कलर चेंज होईपर्यंत, बारीक गॅसवर कलर चेंज होईपर्यंत भाजायचं आणि सुगंध असा खमंग वास सुवास सगळीकडे यायला पाहिजे असं भाजायचं। त्यामुळे काय होतं माहितीये का, लाडू छान होतं। आणि पुढे मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे कसे काय काय त्याच्यामध्ये घातलंय ते। तर चला आपण बघूया ह्या लाडवाची रेसिपी। पण त्या अगोदर माझ्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज, आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर पण करा। आणि ह्या लाडवांची जी साहित्य आणि प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही बघून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स। आणि लाडू बनवून बघा, मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले, किंवा अजून काही जर तुम्हाला वाटत असेल तर मला कमेंटमध्ये विचारा। चला तर मग आपण रेसिपी स्टार्ट करूया। आणि हो, रेसिपी स्टार्ट करण्या अगोदर हे लाडूबद्दल मी थोडंसं सांगते। ह्या लाडूमध्ये ना प्रोटीन आहे, कॅल्शियम आहे आणि फायबर आहे। ते कसं तर ते सुद्धा सांगते। प्रोटीन हे मुगामध्ये असतं, कॅल्शियम हे नाचणीमध्ये असतं आणि फायबर हे मखाण्यामध्ये असतं। हो, आपण ह्याच्यामध्ये मखाणा सुद्धा वापरलेला आहे। मखाणा हा भाजून त्याची पावडर केलेली आहे आणि ती मी ह्याच्यामध्ये वापरलेली आहे। ते तुम्ही पुढे बघालच, मी पुढे तुम्हाला सांगेलच कसं कसं काय केलंय ते। तर आपण पुढे रेसिपी बघूया, चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। हे मूग आणि नाचणीचं पीठ मी तुम्हाला सांगितलं मगाशी ना तसं करून घेतलंय आणि ते पीठ ना चाळणीमधनं बारीक चाळून घ्यायचं आणि बारीक पीठ करायचं। अर्धा किलो नाचणी आणि अर्धा किलो मूग हे प्रमाण आहे। पीठ अगदी बारीक पाहिजे
आणि हे गूळ आहे पाऊण किलो, 100 ग्रॅम डिंक आहे ते मी तुपामध्ये तळून घेतले, 1/2 किलो खारीक पावडर आहे, 100 ग्रॅम काजू आणि बदाम आहे। डिंक तुपामध्ये तळायचं आणि त्याच तुपामध्ये काजू आणि बदाम फ्राई करून घ्यायचे आणि खारीक पावडर त्याच कढईमध्ये परतून घ्यायचे। आणि हे वेगळं तूप आहे 1/2 किलो आणि वेलची पावडर। तर हे तूप आता मी कढईमध्ये गरम करत ठेवले, 1/2 तूप घातले म्हणजे अंदाजे 1/2 किलो तूप घातले मी। आणि बारीक गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये तूप गरम होते। आणि आता मी पीठ थोडं थोडं करून घालते, सगळं पीठ घालणार आणि पीठ पूर्ण परतणार, गॅस बारीकच ठेवायचा जेणेकरून खाली लागणार नाही, पीठ लागून द्यायचं नाही खाली, कारण का पीठ करपले ना तर लाडूला करवटपणा येऊ शकतो। पूर्ण मस्तपैकी पीठ खमंग भाजत राहायचं आणि हात चालूच ठेवायचा, कारण का जर पटकन लागलं तर हे नको। तर हे इथे मी मखाने सांगायला विसरली, मखाने कोरडेच भाजून त्याची पावडर केलेली आहे, अंदाजे 100 ग्रॅम मखाने आहेत। आणि आता मी डिंकाची पावडर करते, त्यानंतर काजू बदाम क्रश करून घेणार मिक्सरमध्येच। हे आता माझं पीठ भाजत आले, आता बघा कसं दिसते, त्याचा कलर चेंज झाला आहे। आणि अजून थोडा वेळ मी भाजणार, जेवढा वेळ तुम्ही पीठ भाजणार ना खमंग तेवढे लाडू तुमचे छान होणार। फक्त करपवायचं नाही, बारीक गॅसवर भाजायचं। आता एका कढईमध्ये मी खारीक पावडर, काजू बदाम क्रश आणि डिंकाची पावडर आहे ना ती मिक्स करून घेतली आहे, त्याच्यात वेलची पावडर पण घातली आहे आणि हे आपलं मखान्याची पावडर। आणि गूळ मी खलबत्त्यामध्ये कुटून घेणार। हे बघा आपलं आता पीठ भाजून झालेलं आहे, भाजल्यावर त्याचं अशी असते, हे असं तयार होतं भाजल्यावर। आणि आता ते मी गॅस बंद केलेलं आहे, कढई गरम आहे आणि पीठ पण गरम आहे, त्याच्यामध्ये मी सर्व साहित्य आता एकत्र करणार आणि ते तसंच मिक्स करून ठेवून देणार। इथे मी तुम्हाला गूळ दाखवते, असे खडे असतात ना ते खलबत्त्यामध्ये किंवा अगोदरच किसणीने किसून घ्यायचं। आणि आता हे मी सगळं पीठ वगैरे आहे ते, आता हे माझं सर्व पीठ आणि ते ड्रायफ्रूटचं मिक्स आहे ना ते सर्व एकत्र करून घेतलेलं आहे आणि ते थंड करत ठेवलेलं, थंड झालेलं आहे ते आता, म्हणजे कोमट झालेलं, कोमटच करून घ्यायचं। आणि हे आहे गूळ खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं आहे, तो आता गूळ पाक करायची गरज नाही गुळाची, असंच गूळ मिक्स करायचा छानपैकी। आणि थोडीस चवीला मीठ घातलं आहे, मीठ तुम्ही जरूर घाला, मिठाने ना वेगळी टेस्ट येते एक। तर आता मी गूळ सर्व एकत्र करून घेणार, मस्तपैकी छान गूळ ना सर्व पिठाला मिक्स करून घ्यायचं, कारण का जस पिठाला जर गूळ मिक्स केला ना तर तो एक एक लाडूमध्ये मस्तपैकी आपण खाताना तो आपल्या तोंडामध्ये येणार। आणि असंच कुठे कुठे गुठळ्या ठेवल्या ना का ते बरोबर नाही लागणार खाताना, तर पीठ एकदम गुळामध्ये एकदम मिक्स करून घ्या, हाताने चोळून घ्या। आणि इथे आपल्याला हातांची गरज लागणारच आहे, कारण का हे काम हातानेच होणार, चमच्याने होणार नाही। आणि हे मी कढईमध्ये करते, तुम्ही परात घ्या, परातीमध्ये करा चालेल, कारण का माझी कढई थंड झालेली आहे त्यामुळे मी कढईमध्येच करते आहे। आणि आता चांगलं मिक्स करून घेते, अतिशय पौष्टिक असे लाडू तयार होतात, तुम्ही करून बघा एकदा आणि मला कमेंटमध्ये सांगा। तर आता हे माझं पूर्ण मिश्रण मिक्स झालेलं आहे आणि मी ना ह्याच्यामध्ये तूपसुद्धा घातलेलं अगोदर, ते स्किप झालं माझ्याकडनं तो व्हिडिओ। तर तुम्ही तूप घाला, 1/2 किलोपेक्षा कमी तूप लागलं मला, आपण अगोदर दाखवताना 1/2 किलो दाखवलेला, तर 1/2 किलोपेक्षा कमी लागलं। मी श्रावणीला ना गोड आहे किती गुळाचं ते, त्याच्यामध्ये पिठामध्ये गोडवा कसा आहे तो जरा सांग मला, म्हणून तिला मी थोडंसं खायला दिलं, तर ती बोलते बरोबर आहे गोडवा, म्हणजे अंदाज बरोबर आहे एकदम, तुम्ही करून बघा। आता मी लाडू वळते, हा बघा माझा पहिला लाडू तयार झाला आहे। आणि बघा लाडू पटापट वळतात, जर तुमचे लाडू वळत नसतील ना
थोड़ा तूप त्याच्यामध्ये घाला असा 2-3 चमचे आणि मग पीठात मिक्स करून वळा, लाडू जरूर वळतील। पटापट मी लाडू वळले नंतर मोठे मोठे तुम्हाला बघायला मिळतीलच। छान असे पौष्टिक लाडू आहेत हे, करून बघा। हे मी लाडू मी तुमच्यासाठी खास रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। छान असे लाडू बनवलेले आहेत, तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा कसे झालेले ते। आता मी माझ्या स्वामींसाठी लाडूचं नैवेद्य दाखवेल। चला बाय।